महायुतीनं संविधानाचा मुद्दा चांगलाच लावून धरल्याचं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नांदेडमध्ये बाबुराव कोहळीकर यांच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी हात लावू शकत नाही हेच वाक्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या प्रचारसभेत उच्चारलं. त्यामुळे विरोधकांच्या संविधान बदलणार या टीकेची भीती महायुतीनं घेतली आहे की प्रचाराची रणनीती ठरवली आहे याबाबत कुतूहल आहे. आणि विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांना संविधान बदलणार नाही याचं स्पष्टीकरण द्यावं लागत असून विरोधक जनतेमध्ये गैरसमज पसरवत असल्याचं महायुतीचे नेते जाहीर सभांमध्ये सांगत आहेत. अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील लावू देणार नाही. बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही एवढं चांगलं संविधान आहे.